आता येऊया महत्वाच्या मुद्द्यावर की मुलांना जर जिनियस बनवायचंय तर काय करायचं. बरं, मी एवढा जिनियस नाहीये, राईट, सरस्वती माताची कृपा आहे, गुरुवर्यांचा आशीर्वाद आहे, आई वडिलांच्या. ह्या जगातील सर्वात जिनियस व्यक्ती कोण होता माहिती आहे? अल्बर्ट आइन्स्टाईन, जे एक सायंटिस्ट होते. आणि त्यांनी हा फॉर्म्युला सांगितलाय आणि हा फॉर्म्युला मी आज तुम्हाला सांगतोय. आणि तुम्ही जर तुमच्या मुलांसोबत हा फॉर्म्युला वापरला तर लवकरच तुमची मुलं जिनियस होतील. तयार आहात? ओके. फॉर्म्युला खूप कठीण आहे बरं, करायला तयार आहात? खूप मेहनत घ्यावी लागेल, चालेल? खूप सॅक्रिफायसेस करावे लागतील, चालेल? तुम्ही हो म्हणताय म्हणून सांगते बरं, नंतर असं म्हणताना काय योगेश तू खूप कठीण काम आहे. ओके, मग अल्बर्ट आइन्स्टाईनला एका इंटरव्ह्यू मध्ये एका व्यक्तीने विचारलं की सर, जर मुलांना जिनियस बनवायचे तुमच्या मते काय करायला? प्रश्न समजलाय? जर माझ्या मुलाला मला जिनियस बनवायचंय तर काय करायचं असं अल्बर्ट आइन्स्टाईनला विचारलं गेलं एका पत्रकाराद्वारे. आणि अल्बर्ट आइन्स्टाईनने काय उत्तर दिलं माहितीये? त्यांनी उत्तर दिलं, मुलांना गोष्टी सांगा. काय उत्तर दिला? काय सांगा? गोष्टी सांगा. का सांगायच्या गोष्टी? ओके. मग त्या पत्रकाराने माहिती, पत्रकाराला वाटलं की असंच बोलले असतील. त्यांनी विचारलं, नाही मला माझ्या मुलाला तुमच्यासारखं मोठा सायंटिस्ट बनवायचं आहे, मग मी काय करू? गोष्टी सांगायला कोणी सायंटिस्ट थोडी होतो का? नाही. त्या पत्रकाराने परत विचारलं, नाही ते ठीक आहे सर तुमचं, पण मला माझ्या मुलाला मोठा सायंटिस्ट बनवायचंय, तर त्यासाठी मी काय करू ते मला सांगा. अल्बर्ट आइन्स्टाईन परत म्हणाले, आता हे कठीण आहे म्हणे, पण तुला करावं लागेल तर तुझ्या मुलाला तुला सायंटिस्ट बनवायचंय, त्याला रोज रात्री एक गोष्ट सांग. मग आता तुम्ही विचार करत असाल गोष्टी सांगायला मुला मुलगा जिनियस कसा बनू शकतो. ओके, मग तुम्हाला माहिती आहे अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्याकडे एकही डिग्री नव्हती, त्यांना शाळेतनं काढलं गेलं होतं, पण त्यांनी नंतर सांगितलं की मी जे काही करू शकलो ते माझ्या कल्पना शक्तीच्या जोरावर. मग जर जेव्हा तुम्ही रात्री तुमच्या मुलांना स्टोरी सांगतात, रोज एक नवीन गोष्ट सांगतात, तेव्हा काय होतं, तुमचा मुलगा तुमच्या मांडीवर असतो किंवा कुशीत असतो लहान मुलगा, आणि तुम्ही त्याला गोष्टी सांगत असतात आणि तू इमॅजिन करत असतो काय होतंय, राईट. मला लक्षात नाही की लहानपणी माझ्या आई वडिलांनी मला काय काय गोष्टी सांगितल्या होत्या, गोष्टी इन द सेन्स काय काय शिकवलं होतं की बेटा हे करू नकोस ते करू नकोस. तर मला लक्षात आहे की माझे वडील माझे बाबा मला बी रोज गोष्ट सांगायचे प्रकाश नावाच्या मुलाची, की ज्याने एका मेलेल्या माणसाला मदत केली होती आणि त्याला मग कशी मदत मिळाली आणि त्यातून मला शिकवण मिळाली की चांगल्या लोकांचं चांगलंच होतं आणि चांगलं केलं तर चांगलं होतं. ही गोष्ट आधी माझ्या लक्षात आहे, मला लक्षात दिली आणि काय काय गोष्टी सांगितल्या होत्या, पण ही गोष्ट माझ्या आधी लक्षात आहे कारण मी ती इमॅजिन केली होती. मला त्यांच्या खूप साऱ्या गोष्टी लक्षात आहेत कारण त्या गोष्टी मला लक्षात राहतील. लहान मुलांना गोष्टी आवडतात, तुम्हालाही गोष्टी आवडतात? जर तुम्हाला एखादं प्रवचन दिलं तर चालेल, पण जर गोष्टी सांगितल्या तर आवडेल? तर मग लहान मुलांना गोष्टी आवडतात. मग दोन गोष्टी सांगितल्यामुळे होतात, दोन इफेक्टिव्ह गोष्टी सांगितल्यामुळे होतात. पहिली गोष्ट तुमचं आणि मुलाचं कनेक्शन बनणं, जेव्हा तुम्ही रात्री त्याला थोपटून गोष्टी सांगून झोपवतात तेव्हा त्या गोष्टीची सवय त्याला लागते आणि रोज रात्री काहीतरी संस्कार तुम्ही त्यात टाकत असतात. जेव्हा तुम्ही एखादी अकबर बिरबलची गोष्ट सांगतात, जेव्हा तुम्ही एखादी पंचतंत्रामधील गोष्ट सांगतात, तेव्हा ते संस्कार न कळत त्याला न रागवता तुम्ही ऍक्च्युअलीच्या मनात रुजवत असतात. बोलताना आपला ब्रेन जास्त ऍक्टिव्हेट असतो, जे काही आपण त्याला सांगतो तो ते करतो. मग जर रात्री झोपताना तुम्ही मुलांना गोष्टी सांगितली आणि गोष्टीतलं जर तात्पर्य हे असेल की कधी खोटं बोलू नये, तुमचा मुलगा खोटं बोलणार नाही कारण त्याला ती गोष्ट आठवेल की माझ्या पप्पांनी माझ्या आईने ही गोष्ट मला सांगितली. आणि दुसरा फायदा जो गोष्टींचा होतो, त्यांची कल्पना शक्ती विकसित होते. लहानपणी ए फॉर ऍपल त्याचं स्पेलिंग दाखवून नाही शिकवलं जात, लहानपणी ए फॉर ऍपल एच्या पुढे ऍपल दाखवलं जातं बरोबर, बीच्या पुढे बॉल दाखवला जातो. त्यांना हे सांगितलं नाही की बॉल स्पेलिंग बी ए बनलेलं आहे, ऍपलचं स्पेलिंग हे आहे का? कारण मुलं आधी पिक्चर ने शिकतात, इमॅजिनेशनने शिकतात. ओके, तुम्हाला हे प्रोजेक्टर दिसत आहे माहिती आहे, प्रोजेक्टर दोन वेळेस बनवलं गेलंय. फर्स्ट टाइम हे ब्रेन मध्ये बनवलं गेलं, कोणीतरी विचार केला की असं काहीतरी असायला हवं आणि मग ते प्रोजेक्टर अस्तित्वात आला. मग तसंच अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी त्या पत्रकाराला सांगितलं की मी जी काही इन्व्हेन्शन केले ते माझ्या कल्पना क्षमतेमुळे केले. माझ्याकडे कॉलेज एज्युकेशन नव्हतं, माझ्याकडे कॉलेज एज्युकेशन नव्हतं, पण माझ्याकडे कल्पना शक्ती.
लॉजिक असेल तुम्ही ए टू बी जाल पण जर तुमच्याकडे कल्पना शक्ती असेल तुम्ही ए टू झी जा म्हणजे ए टू झेड आणि म्हणून कल्पना शक्ती महत्वाची बरोबर आणि लहान मुलाकडे ती उपस्थित असते तुम्हाला फक्त गोष्टी सांगून तिला वाव द्यायचा आहे ठीक आहे मग पहिली गोष्ट आपण कोणती पाहिलेली एवढ्या लोक विसरले आणि मुलांना म्हणता पूर्ण चार लक्षात ठेवा अरे वा ओके पहिली गोष्ट बघा फुलपाखरू ओके दुसरी गोष्ट गोष्टी विसरला आहात की एवढी गोष्टीमध्ये घडून गेले ते लक्षातच नाही राहिलं ओके पहिली गोष्ट आपण बघितली होती एका मुलीची तिने ग्लास तोडला होता त्यात आपण शिकलो की मुलांसोबत तुम्ही जे बोलताय मुलांसमोर जे तुम्ही करता आहात ते मुलं इनडिरेक्टली ग्रास करताय मुलं एखाद्या काचेसारखे तुम्ही जसे देताल तसेच ते दिसते कारण शेवटी ते तुमचे जेरॉक्स कॉपी ना आणि जेरॉक्स कॉपी मध्ये तेच ओरिजिनल प्रिंट मध्ये असेल बरोबर ओके दुसरी गोष्ट आपण पाहिली होती एका मुलाची ज्याने चॉकलेट तोडलं होता आणि आपण बघितलं की जर तुमच्या मुलाने एखादी चोरी केली तर तुम्ही चोरी इन द सेन्स त्यांनी एखादी गोष्ट कोणाची उचलून आणली कारण त्याला काय वाटतंय मी पैसे देणार नाही तरी मला एक गोष्ट मिळून जाईल मग तर तुम्ही काय करू शकता ते आपण बघितलं तिसरी गोष्ट आपण कोणती बघितली फुलपाखराची ऑफकोर्स त्यात आपण काय बघितलं होता की मुलांना त्यांचा स्ट्रगल स्वतः करू द्या अगदी तळहाताच्या पोरासारखे करू नका ठीक आहे थोडं लागेल थोडं पडेल पण तुम्ही काय तुम्ही पण काळजी घेण्यासाठी आहात त्याला उत्तर घेण्यासाठी ठीक आहे मग चौथी गोष्ट आपण काय बघितली ती मुलांना जिनियस कसं बनवायचा कसं बनवा गोष्ट ओके मग आजपासून हे खूप कठीण काम करणार रोजात एक गोष्ट मुलाला किंवा मुलीला जोडताना सांगणार ओके मग याचा अजून एक फायदा होऊ शकतो जर तुमचा मोबाईल तुमच्या मुलाच्या हातात सापडला काय होता किती जणांना हा प्रॉब्लेम आहे की माझी मुलांना खूप मोबाईल वापरतात किती जणांना हा प्रॉब्लेम आहे मला विश्वास होत नाही माझ्या डोळ्यांवर ऍक्च्युली पॅरेंटचा आजचा सर्वात मोठा प्रॉब्लेम हाच आहे की माझे मुलं खूप जास्त मोबाईल घेतात हो गोष्टी पाहतात ना पण त्यांची डोळे अजून पूर्ण विकसित झाले हो पण साईड पण त्यांची डोळे अजून पूर्ण विकसित झाले नाही आणि जर मोबाईलची सवय त्यांना पडली तर पुढे तुम्ही त्यांच्यासोबत नसणार ना आता तुम्ही त्यांच्यासोबत आहात मग पुढे ते काहीही बघू शकतात ना त्यांना मोबाईलची सवय न पडण्यासाठी तुम्हाला गोष्टी सांगण्याची सवय कशी कामात येऊ शकते जर तुम्ही गोष्टी त्यांना रोज सांगत असाल तर या गोष्टींची त्यांना सवय लागेल आणि मुलांना गोष्टी एवढ्या आवडतात की गोष्टी त्यांनी काहीही करायला तयार मग जर तुमचा मोबाईल रात्री मुलांच्या हातात लागला आणि तो 10 वाजेपर्यंत मोबाईलच खेळतोय किंवा टीव्ही वर कार्टून बघतोय तुम्ही त्यांना फक्त सांगा की बेटा कार्टून बंद कर हात पाय धू आणि माझ्याकडे मी तुला छानशी गोष्ट सांगते त्यांना गोष्टीची सवय लागली हा 1-2 महिन्यात नाही होणार कमीत कमी 1 वर्ष तुम्हाला कंटिन्युअसली रोज एक नवीन गोष्ट सांगावं लागेल आणि पुन्हा आणणार गोष्टी युट्यूबवर खूप साऱ्या पडलेल्या आहेत फक्त तुम्ही बघा आणि तुमच्या भाषेत तुमच्या मुलांना सांगा कारण तुमच्या भाषेत सांगितल्यावर तुमचं कनेक्शन डेव्हलप होत आहे आणि मी नेहमी एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे मी खूप सारे पॅरेंटिंग बद्दल पुस्तक वाचले खूप सारे सेमिनार अटेंड केले आणि त्यात एक गोष्ट मला समजली आहे की पॅरेंटिंग इज नॉट अबाउट परफेक्शन इज अबाउट कनेक्शन तुम्ही किती शिकलेला आहात किंवा किती हुशार आहात यामुळे तुमचा मुलगा स्वामी विवेकानंद किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा शिवाजी महाराज बनू शकत नाही तुम्ही त्यासोबत किती कनेक्ट करतात तुम्ही त्याच्यासोबत किती चांगले गुरुण मिळून त्याला संस्कार देतात त्यावर तुमचा मुलगा उद्या उठून या देशाचं भविष्य बनेल राईट आणि एखादा इंजिनियर एखादी गोष्ट बनवत असेल पण ती काही लोकांच्या कामात येते पण जर एका पालकाने एका मुलाला शिवाजी बनवलं एखाद्या मुलाला स्वामी विवेकानंद बनवला तर तो पूर्ण जगाला लीड करू सो एवढं बोलेल माझे 2 प्लस खूप सारे शब्द संपवतो आणि इथं चालतो धन्यवाद.